कोरोनाच्या घातक ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि विदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे या तीन हाय रिस्क देशातून येणाऱ्यांना विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेसह 40 देशातून एकूण 2,868 प्रवासी मुंबईत दाखल झालेत. 485 प्रवाशांची कोरोना चाचणी केली तर यात 9 जण कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉनची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आल्यानं मुंबई महापालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.